शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। एक वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि बरोबर एक वर्षानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांना या ठिकाणी महाराष्ट्र महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, जे संविधानाच्या अधिकारातून या ठिकाणी जनतेतून निवडून आलेलं आहे, सन्माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख काम करत असताना राज्यपालांना सद्बुद्धी यावी, त्यांची दुर्बुद्धी जावी आणि म्हणून या ठिकाणी अतिबळेश्वर महाबळेश्वराला दुधाचा अभिषेक करून या ठिकाणी शिवसेना महाबळेश्वर शहर, शिवसेना महाबळेश्वर तालुका, शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं दुग्धाभिषेक केलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जे काम करतं ते राज्यपालांनी संविधानाने दिलेले अधिकार सर्वांना समान वापरून या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं भाजपा म्हणून काम करू नये तर राज्यपाल म्हणून सर्व महाराष्ट्रवासियांची या ठिकाणी काळजी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचे जे निर्णय आहेत, जे योग्य निर्णय आहेत, त्यांना या ठिकाणी समर्थन द्यावं, न की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करून या ठिकाणच्या लोकांचा रोष या ठिकाणी राज्यपालांनी पत्करू नये आणि म्हणूनच आज एक वर्षानंतर आपण पाहताय की राज्यपालांची भूमिका ही विशिष्ट पक्षासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी चालवलेली दिसत आहे। म्हणून राज्यपालांना सद्बुद्धी यावी आणि महाराष्ट्राचा विकासाचा गाडाला त्यांचं समर्थन या ठिकाणी लाभावं म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे। शिवसेनेच्या महिला या ठिकाणी राजेशताई भिसे, या ठिकाणी वनिताताई जाधव, त्याचबरोबर सारिकाताई पुजारी, क्षेत्र महाबळेश्वरचे आमचे दिलीपजी सरपंच दिलीपजी लांगी, निलेश धनावडे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, आमचे शिव वाहतूक संघटनेचे नाना कदम आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी यांच्या माध्यमातून राज्यपालांना सद्बुद्धी यावी आणि राज्यपाल हे महाराष्ट्राचे आहेत यासाठी या ठिकाणी अतिबळेश्वराला आणि महाबळेश्वराला आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक करून साकडं घातलेलं आहे आणि मला वाटतं निश्चित आजपासून महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आहेत अशा पद्धतीची वर्तणूक या ठिकाणी करतील आणि सर्व पक्षांना समान न्याय देतील ही आशा बाळगतो। विधान परिषदेच्या ज्या आमदारांच्या निवडणुका या ठिकाणी रखडल्या गेलेल्या आहेत गेल्या 5-6 महिने, त्यावर स्वाक्षरी राज्यपाल जाणीवपूर्वक करीत नाहीत तर त्यांना ती सद्बुद्धी यावी।